नमस्कार, मी शेअर गुरु। आज मी तुम्हाला आज अत्यंत महत्त्वाचा असा विषय सांगणार आहे, त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही अजिबात चुकवू नका, शेवटपर्यंत पहा। आणि तुमच्या घरामध्ये कोणी तरुण वर्ग असेल तर यांना हा व्हिडिओ जरूर पाहायला सांगा। आजकालचा जो तरुण वर्ग आहे, हल्ली तरुण वर्गाला त्यांचे आई वडील ज्या पगारावरती शेवटी रिटायर झाले त्याच्याहीपेक्षा हातामध्ये जास्त पैसे पडतात। आणि प्रॉब्लेम असा आहे की फायनान्शियल एज्युकेशन हे शाळेत फारसं न दिल्यामुळं किंवा याचा कधी फारसा संपर्क न आल्यामुळं जनरली कॉमर्स आणि जे सी ए लोकांचा जो वर्ग आहे त्यांना वेल ते अकस्टम असतात, पण ते सोडून बाकीच्या स्ट्रीममधले असतात जे फायनान्शियल गोष्टींमध्ये काम करत नाही, बऱ्यापैकी त्यापासून अलिप्त असतात। त्यामुळं हे जे काय ते पैसे मिळवायला लागले त्याचं युटिलायझेशन कसं करायचं किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं याचंच बेसिक मुळात नॉलेज नसतं आहे। त्यामुळं समोर एखादी गोष्ट आली ती खरेदी करून टाकली जाते आणि मग ती एखाद्या घरातल्या कोपऱ्यात पडते, किंवा कोणीतरी आपल्यासमोर येतं ही स्कीम चांगली आहे ती स्कीम चांगली आहे ह्यात गुंतवा त्यात गुंतवा अशा पद्धतीच्या बऱ्याच स्कीम्स आपल्यासमोर येतात आणि त्यात आपण गुंतवून टाकतो आणि त्या बहुतांशी वेळा लॉंग टर्मच्या असतात। आणि मग त्यानंतर जेव्हा हे आपल्याला भरायला जड जायला लागतं तेव्हा ह्याचा आपल्याला अंदाज येतो की आपण काय केलं आहे। मग कालांतरानं एक एक जबाबदाऱ्या पडत जातात आणि हे भरणं अशक्य होतं। आणि शेवटी बऱ्याच वेळा असं घडलं आहे की लोक ती स्कीम मॅच्युअर व्हायच्या आधीच त्या ज्या गोष्टींमध्ये गुंतवलेल्या आहेत ते मोडतात आणि हे जे मोडलेले पैसे आहेत ह्याच्यावर तुम्हाला जबरदस्त दंड पडतो असा बऱ्याच लोकांना अनुभव आला असेल। आजकाल सगळ्यांच्या मोबाईलवरती ॲप्स आहेत, त्याच्यावर गेलं की तुम्हाला पुस्तक घेता येतं आहे, तुम्हाला मोबाईलही घेता येतो, त्याच्यावर टीव्हीही घेता येतो, फ्रीज घेता येतो, वॉशिंग मशीन घेता येतो आणि खिशात अगदी आपले पैसे नसताना सुद्धा। म्हणजे त्याला दुसरं नाव आहे ते म्हणजे क्रेडिट कार्ड। लोनचे हप्ते चालू होतात आणि नंतर कळतं आपल्याला की बाबा केवढा मोठा फटका बसला आहे। आपण घातलेल्या आपण गुंतवलेल्या त्या पैशाचं भले ती पॉलिसी असू दे, वस्तू असू दे किंवा आणि काय असू दे, त्याचं वेल्थमध्ये रूपांतर झालं आहे का ती कचऱ्याच्या बुट्टीत जाऊन पडली आहे याचं मी तुम्हाला उदाहरण देतो। हे असले मोबाईल आठवतात का तुम्हाला, बटनाचे मोबाईल? हे विकत घेतले त्यावेळी त्याची काय किंमत होती बुवा? माझ्या मते प्रत्येक मोबाईल 2-5 रुपयाचा असेल। आज हे मार्केटमध्ये विकायचे म्हणले तर याची काय किंमत असणार आहे? फुकटसुद्धा कोण घेणार नाही। हे असंच बऱ्याचशा पॉलिसीचं आणि बऱ्याचशा वस्तूंचं होत असतं की याची किंमत आपण वेल्थ क्रिएट करायची म्हणून घेतो आणि सगळ्यात शेवटी मुख्यतः इन्फ्लेशनमुळं या कचऱ्याच्या बुट्टीमध्ये टाकण्याएवढीसुद्धा होत नाही। पैशाची इन्व्हेस्टमेंट जर प्रॉपर पद्धतीनं झाली नाही तर त्याची वेल्थ क्रिएट न होता अक्षरशः कवडी मोल त्याची किंमत होऊन राहते। म्हणजेच जर चॅनल किंवा वाट जर बरोबर नसेल तर फायदा कमी आणि नुकसानच जास्त होतं, असंच आहे पैशाचं। जर पैसे गुंतवायचे कुठे हे जर व्यवस्थित पद्धतीनं माहीत नसलं तर आयदर ते समोर येणाऱ्या इमिजिएट खर्चांकडं जातात किंवा चुकीच्या ठिकाणी गुंतवले जातात। मी तुम्हाला असं म्हणत नाही आहे की तुम्ही शेअर मार्केटमध्येच गुंतवा किंवा तुम्ही म्युच्युअल फंडच घ्या। तुम्ही जी काय इन्व्हेस्टमेंट करताय ती इन्व्हेस्टमेंट ही इन्फ्लेशनला बीट करून तुम्हाला रिटर्न्स देणारी असली पाहिजे। साधा तुम्हाला फॉर्म्युला सांगतो यातला, समजा तुम्ही काही गुंतवणूक केलेली असेल तर त्याचे जे काही रिटर्न्स आले ते एक साईडला लिहा, त्याच्यातून तुम्ही इन्फ्लेशन जे काय असतं ते मायनस करा। समजा तुम्ही घेतले म्युच्युअल फंडाचे 12%, त्यातनं इन्फ्लेशन 6% गेलं आणि समजा ते टॅक्स फ्री असतील तर वेल अँड गुड, तुम्ही जर मुदतपूर्व काढून घेतले तर काही वेळा टॅक्स लागतो त्याच्यावरती, 1-2.5% टॅक्स पकडा, 12-6 गेले आणि 2% टॅक्सचे म्हणजे साधारण 4% तुम्हाला मिळाले। आता हेच तुम्ही शेअर मार्केटकडे गेला, 15-6-7 इन्फ्लेशनचे वजा 2-2.5 हे किती मिळाले तुम्हाला, 15-8 गेले 7% रिटर्न्स तुम्हाला मिळाले। हे असे तुमचे रिटर्न्स इन्फ्लेशनला हे कायम बीट करणारे पाहिजेत, ना की तुमची जी मुद्दल आहे ते खाणारं। अशाच पद्धतीचे वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे अव्हेन्यू असतात ज्यातून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात
आणि ते चूज करायचे असतात. आपल्या इथं बऱ्याचशा लोकांना FD हे जे साधन आहे त्यात इन्व्हेस्टमेंट करायची सवय लागली आहे. मी त्याच्या विरोधात नाही आहे आणि ह्यात सरकारची पण काही चूक नाही आहे. पूर्वीपेक्षा या कंपन्यांची प्रॉफिटॅबिलिटी कमी झाली आहे. आज ग्लोबल मार्केटमधले FD रेट भारतापेक्षा सुद्धा कमी आहेत आणि लोनचे रेटही भारतापेक्षा कमी आहेत. त्यामुळं ते जेव्हा ह्या कंपन्यांना कर्ज देतात ते कर्ज 12% आणि 15%च्या घरात जायला लागलं तर त्यांची प्रॉफिटॅबिलिटी आधीच कॉम्पिटिशनमुळं मार खाल्ली आहे. तर त्यांना ते कसं परवडेल आणि त्यांना हे सगळं चालवायचं सुद्धा. ते इंटरेस्टचे दर कमी केल्यामुळं त्यांना FD पण व्याजाचे दर कमी करायला लागायला लागले. आणि हे साधं सिंपल आहे. आणि जेवढ्या लवकर आपण ही गोष्ट समजून घेऊ तेवढ्या लवकर आपण त्यातून थोडंसं बाजूला म्हणणार नाही, त्याचं जे अलोकेशन आहे ते आपण कमी करू. 100 रुपये तर 100 रुपयेमधले पूर्वी लोक 100च्या 100 FD घालत असतील किंवा 1 70 घालत असतील, 20 आणि कुठंतरी असं घालत असतील. तर आता ते 70 वरचं तुम्हाला कुठंतरी 40 आणि 50 वरती आणायला पाहिजे तर कुठंतरी हे तुम्हाला बीट करता येईल. तुम्ही जेव्हा केव्हा कोणताही शेअर खरेदी करता तेव्हा आपण मेन 3 प्रश्न विचारले पाहिजेत. पहिला प्रश्न, खरंच ह्या शेअर घेण्याची आत्ता मला गरज आहे का? आता ह्याचं का मी तुम्हाला म्हणतो आहे, बऱ्याच वेळा आपण काय केलेलं असतं, कोणीतरी आपल्याला टिप्स दिली, आपल्या अकाउंटवरती पैसे आहेत म्हणून आपण पटकन गुंतवून टाकलं, किंवा अर्धवट रिसर्च केलेला असतो, कुठंतरी न्यूज चॅनलमध्ये बघितलं आहे, कुठंतरी व्हिडिओ पाहिला आहे, त्यातनं एखाद दुसऱ्या शेअर्सची माहिती कळली आणि गुंतवणूक करायचा प्रयत्न करतो. त्या क्षणी थोडा वेळ थांबा आणि हा प्रश्न विचारा, आत्ता मला हा शेअर घेणं गरजेचं आहे काय? दुसरा महत्त्वाचा प्रश्न, आपल्याकडं आत्ता तो शेअर घेण्यासाठी पैसे आहेत का? तर हा प्रश्न का आहे, कारण बऱ्याच वेळा आपला रिसर्च पण झालेला असतो, IPO येणार आहे आणि काहीतरी आहे, एखाद्या शेअरची किंमत खाली गेली आहे, तर पै पाहुण्यांकडनं पैसे घ्या किंवा मित्राकडून उसने घ्या किंवा आपल्याच खात्यावरती असलेले शेअर प्लेच करा आणि ते घ्यायचा प्रयत्न करा. असे सगळे प्रयत्न उलटसुलट प्रयत्न चालू असतात आणि ह्यातनं आपण एक विचार करून तो शेअरची किंमत वाढणार आणि मला एवढा एवढा प्रॉफिट होणार असं करत असतो, तेव्हा त्या क्षणी जर दणका बसला तर ते पैसे तुम्हाला परत करताना प्रचंड त्रास होतो. आणि मग कदाचित असं होऊ शकतं की त्याच्या पुढच्या वेळेपासून तुम्ही पुन्हा या मार्केटमध्ये गुंतवणूकच करणार नाही. हे मार्केट असं आहे की तुम्हाला कायम त्रिसूत्रीचा विचार करत राहावा लागतो. 1 म्हणजे प्रयत्न, 2 म्हणजे लक्ष आणि 3 म्हणजे वेळ. हे तुम्हाला कायम देत राहावं लागतं आणि जेव्हा अशी काही घटना घडती त्यावेळी आपण या 3 गोष्टींवरती दुर्लक्ष करतो आणि यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करत असतो. हे साधं सिंपल आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपण कोणताही शेअर जो आहे त्याचा प्रॉपर रिसर्च केला आहे का? तर जसं मागं मी तुम्हाला सांगितलं, बऱ्याच वेळा अर्धवट माहितीवरती शेअर विकत घ्यायचं टेम्पटेशन होत असतं. असं वाटत असतं की घेऊन टाकूया, आता घेऊन टाकूया, पैसे पण आहेत. रिसर्च 2 प्रकारचे आहेत, एक आहे फंडामेंटल ॲनालिसिस, दुसरा आहे टेक्निकल ॲनालिसिस. लाँग टर्मला करणार असाल तर तुम्हाला फंडामेंटल करायला पाहिजे आणि शॉर्ट टर्मला करणार असाल तर तुम्हाला टेक्निकल केलं पाहिजे. हे सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन व्हिडिओमध्ये माझ्या सांगेन, शॉर्ट टर्म ॲनालिसिस कसं असतं, टेक्निकल ॲनालिसिस कसं असतं. पण हे ॲनालिसिस जर पूर्ण केलेले नसतील तर तो रिसर्च अर्धवट आहे म्हणायचा. आणि तुम्ही जो शेअर घेत आहे ह्याला प्रचंड रिस्क आहे. अशा पद्धतीनं जर तुमच्या 3ही प्रश्नाची उत्तरं जर हो येत असतील तरच कोणतीही इन्व्हेस्टमेंट करायची आहे, शेअर मार्केटमधला शेअर घ्यायचा आहे किंवा एखादी गोष्ट खरेदी करायची, अन्यथा ती गोष्ट टाळलेली बरी. काय मस्त आहे ना इन्फॉर्मेशन. तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असली तर तुम्ही मला जरूर मेल करा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अशाच पद्धतीचे इंटरेस्टिंग अशी माहिती मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत जाईन. तर पाहायला विसरू नका शेअर गुरु मराठी. धन्यवाद.